तर अफगाणिस्तानात तालिबान्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनीही डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. पाकव्याप्त काश्मीरातल्या एका रॅलीच्या व्हिडिओनं अनेक सवाल उपस्थित केले. या रॅलीतून पाकचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. पाकव्याप्त काश्मीरात तालिबान. तालिबानच्या समर्थनात दहशतवाद्यांची रॅली. दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तानचा कुटील डाव. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाल्यात. लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन खतरनाक संघटनांनी पाकव्याप्त काश्मीरात रॅली काढून आपले मनसुबे जाहीर केले. त्यांच्या रॅलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या व्हिडिओत दहशतवादी एकमेकांची गळाभेट घेत असल्याचं दिसतंय. पीओकेमध्ये मोठमोठे मोर्चे काढले गेले तालिबानला फेवर करणारे. एवढंच नाही तर जैश मोहम्मदचे प्रमुख आणि तालिबानचे प्रमुख यांची एकमेकांशी भेट देखील झालेली आहे. याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती की येत्या काळामध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांना जम्मू आणि काश्मीरमध्ये अत्यंत सावध आणि सजग राहावं लागणार. अब्बासपुरा हजिरा भागातला हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येतोय. पाकव्याप्त काश्मीरातील निर्वासित डॉक्टर अमजद अयुब मिर्झा यांनी याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI आणि पाक लष्कराच्या सूचनेनुसारच दहशतवाद्यांचे गट सक्रिय झाल्याचा दावा त्यांनी केलाय. सीमेपलीकडून पाकिस्तान नेहमीच भारताविरोधात कुरघोड्या करत आलाय. पण भारतीय सैन्यही त्यांना जशास तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, Z24. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.